खूप एक्साइटमेंट आहे आता दुनियादारीनंतर प्यार वाली लव्ह स्टोरी या फिल्मसाठी. आणि खरं तर त्यामधलं माझं गाणं यारा यारा चांगलं झालं होतं आणि लोकांना पण आवडलं. या फिल्ममध्ये आता प्लस पॉईंट माझ्यासोबत अमित दादा आहेत. सो आणि खूप भारी गायलं त्यांनी आणि एक नाचो टाईप ऑफ गाणं आहे. दादा आहेत पण गायला आहे कसं सांगितलं. हां क्या बात आहे सर, क्या बात आहे. अच्छा या फिल्मचा आणि माझं जे गाणं आहे त्याचा प्लस पॉईंट असा आहे की अमित दादा पण आहेत पण त्यांनी गायलं आहे, तो त्यामुळे मजा आने वाला इस बार. तर एक मस्त नाचो गाणं आहे, लोकांना खूप आवडेल. भीती गाताना तसं कधी आणू नये, त्यामुळे मी कधी भीती आणत नाही. माईक स्टेज असो किंवा रेकॉर्डिंगचं असो, भीती तर नव्हती बट एक एक्साइटमेंट होतं कारण दादांबरोबर पहिल्यांदा गायलो होतो आणि फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात मी डुएट असं आजूबाजूला उभं राहून गायलो आम्ही. सो दॅट वॉज ऑसम. आता दादाच बोलतील अजून त्या गाण्याबद्दल. भीती जसं आता रोहित बोलला, भीती मला जास्त होती आणि सकाळी घरून निघाल्यापासून मला लिटरली असं होतं की परीक्षेला चाललो आहे. किंवा ते परीक्षेला जाताना कसा गोळा येतो पोटात आणि घसा ड्राय होतो आणि सगळं तिथे सगळे सिमटम्स आज मला परत अनुभवायला मिळाले आणि खूप वर्षानंतर इनफॅक्ट. पण आता कसं मी गातो ते कसं गातो की मी माझ्या सिटिंगमध्ये गातो, माझ्या रूममध्ये गातो किंवा मी सिंगर्सना समजवताना गातो कारण मला माहिती असतं कोणी रेकॉर्ड करत नाही आहे. डायरेक्टरला चाल पटवून देणं इतकाच गात होता तो आतापर्यंत. हां पण मला काल पंकजचा फोन आला की अमित तू आणि रोहित तुम्ही दोघं संजय दादांच्या नेक्स्ट फिल्ममध्ये गात आहेत प्यार वाली लव्ह स्टोरी. मी म्हटलं क्या बात आहे यार. आणि त्यामुळे मला पंकजचे खूप खूप आभार की ह्याने मला चान्स दिला आणि खूप कमी स्ट्रगल करायला लागलं. मला ज्याप्रमाणे जे सगळ्या सिंगर्सना करायला लागतं तेवढं मला करायला लागलं नाही. तर त्यामुळे आणि मी पण मी म्हणजे एवढंच सांगेन की रोहितबद्दल मी सांगेन की तो खूप म्हणजे कमी वयात गात होता त्यामुळे त्याला स्टेजची वगैरे हे स्टेज फिअर वगैरे हे सगळे प्रकार नाहीच आहेत त्याला. तो बरोबर बोलला आणि तो खरं बोलला जे काय. आणि तो खूप इझिली पिकअप करतो म्हणजे काही आता लगेच आपण काही त्याला कंपोजिशन ऐकवली की लगेच तो असं पिकअप करतो आणि त्याचं लगेच डोक्यात राहतात लिरिक्स पण त्याला सगळे पाठ राहतात लगेच पटकन. ते माझं तसं तेवढं होत नाही कारण मी सिंगर नाही आहे किंवा असं काही हे नाही आहे. पण त्याच्यावर गाताना खरंच खूप मजा आली आणि खूप टेन्शन होतं जे त्यांनी मला सांभाळून घेतलं अँड थँक्स रोहित. आणि मला असं वाटतं सायलीबद्दल आता आपण सायलीकडे जाऊया. मी हेच सांगेन की दुनियादारीप्रमाणेच पंकजने दुनियादारीमध्ये टिकटिक गाऊन घेतलं आणि तसंच प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये सुद्धा एक खूप छान लव्ह सॉन्ग मी घेऊन येणार आहे. आणि बाकी चाल किंवा त्या गाण्याविषयी अधिक माहिती मी लवकरच देईन कारण का सध्या हे फार मोठं सरप्राईज आहे. सध्याच्या गाण्याविषयी हे बोलेन की आज मुहूर्ताला फार मजा आली. ह्या तिघांनी खूप धमाल केली आहे. पंकजनी गाणं फार सुंदर कंपोज केलं आहे आणि अमित आणि रोहित ते गायलेत आणि मला असं वाटतं की मराठीत फर्स्ट टाईम असं होतं की एक म्युझिक डायरेक्टर दुसऱ्या म्युझिक डायरेक्टरकडून गाणं गाऊन घेतो आहे. आणि म्हणजे मला हे सांगायला आवडेल की दुनियादारीमुळे आम्ही सगळे इतके जवळ आलो की आमच्यामध्ये जेलसी किंवा कॉम्पिटिशन हा भाग आता उरला नाही आहे. वी आर लाईक अ टीम आणि टीमनी काम करतो आहे. संजय दादांनी परत तीच टीम आम्हाला सगळ्यांना संधी दिली आहे त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्यामुळे थोडंसं टेन्शन आहे पण लेट्स होप फॉर द बेस्ट. दुनियादारी एक धमाल होतं, काम करण्याचा प्रकार धमाल होता आणि यावेळी जो काम करण्याचा प्रकार आहे तो जबाबदारीची धमाल आहे. तर सध्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत, बरेचसे गाणे करायचे आहे. सध्या आमचं एकच गाणं दादांकडनं लॉक झालं आहे, पास झालं आहे म्हणजे. तर आता आणि हे जे आजचं जे आपण आजच्या गाण्याबद्दलच बोलूया कारण की बाकी गाण्यांबद्दल आम्ही बोलूच शकत नाही कारण की काही झालेलंच नाही पुढे, दादांनी पास केलेलं नाही आहे. तर आजच्या क्यू जलेबी नमक छिडक आहे. तर खरं म्हणजे आजच्या गाण्याचा म्हणजे आतली गोष्ट सांगतो, आजच्या गाण्याचा मुहूर्त हा अमितच्या गाण्याने होणार होता पण लिरिक्स वेळेवर आली नाही किंवा चाल वेळेवर फायनल नाही, चाल वेळेवर फायनल झाली त्याच्यामुळे ते सगळं ओझं माझ्याला टाकण्यात आलं आणि मी एका दिवसात काहीतरी सावरण्याचा प्रयत्न केला. सध्या फार इनिशियल लेवलवर गाणं झालेलं आहे. आज आम्ही मुहूर्त पार पाडला, आता मी कामाला नव्या जोमाने कामाला लागणार आहोत
आणि बघूया काय होतं. मला आणि रोहितला आमच्या मनातल्या फिलिंग्स अशा बोलायच्या आहेत की जे आता अमित बोलला की मला फार कमी स्ट्रगल करावं लागलं आणि आता तो आता तो गाण्यामध्ये उतरलाय तर त्याच्यामुळे आता त्याला सिंगरच्या भावना फार सिंगरच्या फिलिंग्सशी तो फार हे झाला इन्वॉल्व्ह झालाय आता आणि आम्ही सिंगर आहोत सो आता मतलब दादा अभी सिंगर हो लेकिन आप म्यूजिक डायरेक्टर भी हो ना मतलब तो मतलब हमारे लिए यू नो नहीं तो दादा कुछ बोलो इस बात पे. मी एवढंच म्हणेन प्यार वाली लव स्टोरी तुम्ही नक्की बघा आणि ह्याचं म्युझिक तुम्हाला नक्की आवडेल कारण पंकज आणि मी आम्ही दोघं मिळून काहीतरी प्रयत्न करतोय चांगला देण्याचा. प्यार वाली लव स्टोरी रॉक्स.